दुसरा एक तो हल्ली म्हणतो आहे की आमचे श्रीधर पाटणकर आमच्या परिवारातले त्यांनी म्हणे देवस्थानाच्या जमिनी विकत घेतल्या कर्जतला। मी स्वतः माहिती घेतली, मी काय पाटणकरांशी बोललो नाही, पण मी स्वतः माहिती घेतली त्या संदर्भात काय आहे। माझे त्याला आव्हान आहे हा आरोप करणाऱ्यांना, पाटणकरांनी देवस्थानाची जमीन कुठे आणि कशी विकत घेतली? जी काय जमीन तुम्ही दाखवताय ही जमीन त्यांनी म्हणजे हे बाप रे अनेक याच्याकडून त्याच्याकडे त्याच्याकडून ह्याच्याकडे त्याच्याकडून ह्याच्याकडे त्याच्याकडून ह्याच्याकडे असे मध्ये 12 लोक आहेत आणि 12व्या माणसाकडून पाटणकरांनी खरेदी केली। त्यांचा आणि देवस्थानाचा काही संबंध नाही आहे। 2014 साली ही जमीन त्यांनी सलीम बिलाखियाकडून घेतलेली आहे, बिलाखिया आणि अविनाश कडूकडून घेतलेली आहे, अविनाश कडूनी अर्जुन गुरवकडून घेतलेली आहे, अर्जुन गुरवने विठ्ठल गुरवकडून घेतलेली आहे, अशी एक मोठी अशी काठी त्याच्यामध्ये नाव आहे। देवस्थानाकडून जमिनी आम्ही खरेदी केल्या काय कशा करता? संजय राऊत आमचे आनंदराव अडसूळ ते वारंवार सांगतायत की मी निर्दोष आहे, माझ्यावरती खोटे आरोप आणि हे फ्रेम केलेले आहेत, तरी त्यांच्या विरोधामध्ये बोलत राहायचं, त्यांची बदनामी करत राहायचं। आनंद अडसूळ आमचे, भावना गवळी, रवींद्र वायकर, अनिल परब आणि सगळं झालं होतं मग माझ्याकडे, कारण मी म्हटलं सरकार पडू देणार नाही, प्राण जाय पर वचन न जाय, तेव्हा माझ्या मागे लागले। त्यांनी केलेला प्रत्येक आरोप हा खोटा आहे। माझ्या आयुष्यामध्ये मी कधी चुकीचं काम केलं नाही। आज सकाळीच मला कळलं की माझ्या बँकेत ईडीचे लोक गेले आहेत, माझ्या बँकेत सारस्वत बँक, स्टेट बँक, मला तो फोन आला की ईडीचे लोक आले आहेत। काय म्हणून? तुमचे 20 वर्षाचे म्हणे बँकेचे स्टेटमेंट्स घेऊन गेले, 20 वर्षाचे। म्हणलं ठीक आहे, घेऊन जाऊ द्या। बरं, ईडीचा तपास कसा आहे बघा, फार गमतीचा तपास आहे। माझं गाव अलिबाग, आता माझी जमीन लहानसान जी असेल ती अलिबागलाच असेल ना, ती मॉरिशसला नसेल किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांप्रमाणे कुठे लंडन अमेरिकेत माझ्या प्रॉपर्ट्या नसती। 50 गुंठे जमिनीचा तपास ईडी करत आहे। किती? 50 गुंठे जमिनीसाठी ईडीच्या लोकांनी गेल्या 15 दिवसापासून त्या गावातल्या किहिम गावातल्या आणि इकडल्या मुंबईतल्या त्यांच्या नातेवाईकांना म्हणजे कोणाची 2 गुंठे जमीन, कोणाची 1.5 गुंठे जमीन, अशा आम्ही पूर्वी घेतलेल्या जमिनी मिळून 50-55 गुंठे टोटल 30-40 लाखाच्या पुढे व्यवहार नसेल। पहाटे 4 वाजता घरात घुसायचं, त्या गरीब लोकांना उचलायचं आणि ईडीच्या कार्यालयामध्ये आणून बसवायचं आणि धमक्या द्यायच्या, तुला जेलमध्ये टाकीन, तू संजय राऊतांच्या विरुद्ध लिहून दे की तुला त्याने किती कॅश दिली। गरीब लोक आहेत, घाबरतात, त्यातले काही लोकांच्या आईवडिलांकडून घेतलेले आहेत ते मरून गेलेले आहेत, बरं का? 12-12, 14-14 तास बेकायदेशीरपणे त्यांना डांबून ठेवण्यात आलं। कोणत्या कायद्यानं, कोणता तपास आपण करताय? 55 गुंठे जमिनीचा तपास ईडी करताय? किती मोठं काम आहे ईडी समोर, हा धमक्या देतायत, दादागिरी करतायत, जेल में डालेंगे, इधर नहीं तिहार के जेल में डालेंगे, तिहार के। सगळ्यांचं नोटिंग झालेलं आहे, हे कोण आहेत ते बघू 2024 नंतर काय करायचं ते। ही कोणती पद्धत आहे? आमच्या मुलीच्या लग्नाचे हिशोबाला लागलेत फुलवाले, पताकावाले, आश्चर्य वाटेल मेहंदीवाल्याकडे पण गेले, मेहंदीवाल्याकडे गेले मेहंदी, हे नेल पॉलिश करणारे कितना पैसा द्या, कितना पैसा द्या? हे ईडीचं काम, हे ईडीचं काम। गुजरातमध्ये 25,000 कोटीचा घोटाळा झाला,
त्यांच्या डोळ्यासमोर दोन वर्ष एफ आय आर नाही घेतली तुम्ही,